जिल्हा स्पोर्ट्स नारफोली यांच्या वतीनं रायगड जिल्हा परिषद सदस्य भाई राजेशेठ पाटील आणि सरपंच आदरणीय दीपक शेठ पाटील यांच्या नावानं खऱ्या अर्थानं ही टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी आज आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनापासून स्वागत करूया. या रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच चषक 2020 मध्ये असं म्हणतात की एखादी गोष्ट आपल्याला कधी कधी सहजासहजी भेटत नाही आणि त्यासाठी देवानं एक चांगलं जग निर्माण केलं आणि त्या जगाला स्वप्न असं म्हणतात. आणि हे स्वप्न बघितलं होतं मागील 3 वर्षापूर्वी की या मैदानावर खऱ्या अर्थानं नाईट टुर्नामेंट आयोजित केल्या गेल्या पाहिजेत, चांगले क्रिकेटचे सामने भरवले गेले पाहिजेत. या हेतूनं खऱ्या अर्थानं एक मनामध्ये इच्छा व्यक्त केली होती आणि ती इच्छा या ठिकाणी पूर्ण झाली. आपण बघतो पहिल्या वर्षी आपण बघितलं होतं एक चांगला प्रयत्न केला होता, दुसऱ्या वर्षी तोच प्रयत्न कंटिन्यू केला आणि आता मात्र आपण बघतो हे 3रं वर्ष आहे आणि 3रं वर्ष अतिशय जबरदस्त पद्धतीने आपण बघतोय मैदान सुशोभित करण्यात आलंय, झगमगाट बघायला मिळतोय. मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं परंतु यावर्षी एंट्री गेट आपल्याला बघायला मिळतोय आणि एक चांगलं आयोजन बघायला मिळतंय. 7-7 बाउंड्री लाईन पूर्ण कव्हर केलेल्या दिसतायत. मागच्या वर्षी पण आपण बघितलं होतं परंतु याही वर्षी त्याहीपेक्षा प्रत्येक टॉवरला आपण बॅनर बघतोय आणि खेळाडू कक्ष सेपरेट बघायला मिळतोय. आणि आपण बघतोय प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जितू गोंधळे असेल, त्यानंतर सगळी टीम असेल. मागील वर्षी आपण बघितलं होतं त्यांनीही 2 कॅमेरे लावले होते परंतु हे आयोजन बघून त्यांनीही 3 कॅमेरे या श्रृंखलेसाठी वापरलेत. म्हणजे घरबसल्या जे जे प्रेक्षक नक्कीच मागील वर्षी आपण बघितलं होतं. जरूर जरूर देवेंद्र माळी, कारण आज विचार केला 3रं पर्व आहे. 3रं पर्व मध्ये जर प्रत्येक वेळी प्रगती पाहायला मिळते म्हणून म्हटलं जाते याची देई याची डोला. आणि खऱ्या अर्थाने या मसुबा क्रिकेटमध्ये नारपोली नगरीमध्ये हा सोहळा रंगताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने आपण विचार करतो ना पंढरीचा पांडुरंग, म्हणजे ज्यावेळेस आषाढी एकादशी असते असा सोहळा पाहायला मिळतो. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या दिवसामध्ये या नारपोली नगरीमध्ये चारही बाजूनी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आणि प्रेक्षक हे क्रिकेटचे सर्व भाग्य दैवत आहेत. कारण ज्यावेळेस तुमचं प्रेक्षकांचं भाग्य दैवत लागतं ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटरना मजा येतं. असं म्हणतात की आपण नेहमी म्हणतो ना की तुमच्या पाठीवर खऱ्या अर्थानं शाबासी असेल, तुमच्या पाठीवर आशीर्वाद असेल तर नक्कीच तुमचं चांगलं कार्य नेहमीच करत असता. आणि तेच बघतोय आपण या परिसरातील एक जबरदस्त आदर्श नेतृत्व आणि ते म्हणजे भाई राजेशेठ पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आपण बघतोय ही सगळी टीम या ठिकाणी एक जबरदस्त काम करते. नरेंद्र मस्कर असेल, त्यानंतर प्रकाश पाटील, वासुदेव असेल, बरीचशी मंडळी, धर्मेंद्र असेल, बरीचशी आपण जितकी नाभा घेऊ खऱ्या अर्थानं तितकी कमी असेल. आणि या सगळ्यांची मेहनत आज आपल्याला बघायला मिळते, अतिशय यशस्वी पद्धतीने बघायला मिळते. घोषणे संघाला विनंती असेल 12वा खेळाडू आपण प्लीज पाठवायचा आहे. नाही, ज्यावेळेस तुमची मेहनत या ग्राउंडला असेल, विकेटला असेल, त्यावेळेला लागली जाते. कारण खऱ्या अर्थानं आज रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य राजूभाई पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दीपक पाटील यांच्या आयोजने केलेले एक क्रिकेटचे भव्य दिव्य सामना आज आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या अर्थानं आयोजक असतील, त्यांचे सपोर्टर असतील, ग्रामस्थ असतील, त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांचे प्रत्यक्ष उदाहरण आज आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतं. 3रं पर्व आहे आणि 3रं पर्वामधली हा मला वाटतं 4था सामना असेल. वर्टू देवेंद्र पाटील, देवेंद्र खबर बघतोय तमाम प्रेक्षकांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतोय. आणि ना कोणत्या नावासाठी ना कोणत्या पैशासाठी हे सगळे खेळाडू खेळतात फक्त आपल्या गावासाठी. आणि या सगळ्या खेळाडूंसाठी मी म्हणेन जोरदार टाळ. आपल्या परिसरातील नावाजलेले पंच टीके कुरंगळे सर, त्यानंतर नरेश म्हात्रे सर, हे 2 पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं, या खेळाडूंचे नातलग असतील, मित्रमंडळी असतील, त्या सगळ्यांचं या श्रृंखलेच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच चषक 2020 मध्ये मी देवेंद्र माळी, त्यानंतर माझ्या समवेत जोडले गेले आहेत आमचे रोशन सकपाल, तसेच राहुल पाटील, साथी गुणलेखक आमचे जनार्दन मस्कर जे समालोचक देखील आहेत, त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर वायाळ असतील, त्यांचंही मनापासून स्वागत. या सगळ्यांच्या सोबतीनं घेऊन जातो या सामन्याकडे. तसेच आमचे विकास पाटील हे देखील आमच्या सोबत जोडले गेलेत आणि आमचे इशारा मिळतो या ठिकाणी टीके कुरंगळे सरांचा. हा सामना सुरू होत आहे पहिल्या सत्राचा, आपण बघतोय पहिल्या सत्रासाठी या ठिकाणी सलामीचा गोलंदाज प्रशांत.
हा चेंडू लोअर फुलटॉस फेकला होता परंतु फेकून दिलाय सरळला मिडविकेटच्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धाबेसाठीचा संघर्ष आणि दोन फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ, दोन फलंदाजांमध्ये चांगला संवाद असला की या ठिकाणी अशा पद्धतीनं दोन धाबा बऱ्याचदा पूर्ण होताना आपण बघतो. या दुहेरीनं आपण बघतोय स्वतःचं संघाचं खातं ओपन केलंय. सौरभ या फलंदाजानं मागील वर्षी गुळसिंदे संघानं याच सामन्या याच मैदानावर अतिशय मोठमोठ्या बामणनगरी संघाला असेल चांगल्या चांगल्या संघाला गारद करून विजेतेपद पटकावलं होतं आपण बघितलं होतं. तोच गुळसिंदे संघ तोच प्रयत्न यावर्षी पूर्ण करेल का? हा चेंडू मात्र सरळ विसावते विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि जी उंची मिळण्याची अपेक्षा होती ती उंची मिळाली नाही. परिणाम बघतोय चेंडू निर्धाव फेकला जातोय, निर्धाव टाकला जातोय. तो गोलंदाज प्रशांत दिघे सुमटणे संघाचा गोलंदाज, दोन्ही संघ अतिशय मातबर संघ. हा चेंडू लोवर फुलटॉस होता परंतु फेकून दिलाय. क्रिकेट मधील क्लास, क्रिकेट मधील सौंदर्य पहिला जल्लोष करण्याची संधी मिळते. जातोय तो चौकार. क्रिकेटच्या नगरीचा खेळ हा भारी, जमलाय नागपुरी मैदानावरी, रंगलेत लय भारी हे सामने, रंगलेत लय भारी. थँक्यू डीजे. आणि चौकारानं सहा धावा धावफलकावर लागल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा देखणार चेंडू, परंतु चेंडू जातो यावेळेस कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये. एकच धाव मिळते या एकेरीनं. सौरभ पोचतोय वैयक्तिक आपल्या सात या धावसंख्येवर संघाच्या खात्यामध्ये. बिनबाद सात अशी अवस्था बघायला मिळते. पॉवरप्लेचा पहिलं षटक प्रगतीपथावर, परंतु क्षेत्ररक्षण करण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होते. कारण आपण बघतोय एका हाताचा डावकुऱ्या हाताचा फलंदाज सौरभ स्ट्राईक एंडला होता, आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज उमेश आपल्याला बघायला मिळतोय. आणि उमेशसाठी आपण बघतोय लॉंगांच्या रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक, दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या रिजनमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. बाकी सगळ्याच्या सगळे क्षेत्ररक्षक या 38 सर्कलमध्ये बघायला मिळतात. पॉवर प्लेचा पहिलं षटक गोलंदाज प्रशांत मात्र आहे. हा चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, सिलिम डॉप मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते एकेरीने. धावफलकावर धाबा लागतायत तब्बल 8 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण बघतोय. घुसुंदे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सोमटणे. दोन्ही संघ अतिशय मातब्बर संघ आहेत, परंतु यावेळेस जबरदस्त चेंडू फेकलाय. यॉर्कर चेंडू टाकलाय, चेंडू मात्र जातो दो. राहुल आपण बघतोय दोन्ही संघांचा विचार करायला गेला तर अतिशय मातब्बर संघ आहेत. आणि या संघांचा विचार करायला गेला तर मागच्या सामन्यामध्ये दहिवली संघ आपण बघितलं जबरदस्त पद्धतीनं हा सामना जिंकला. आमचे प्रशांत पाटील दिसतात ना, त्यांचे मनापासून स्वागत. मागील वर्षी आपण बघितलं होतं आमच्या समवेत जोडले गेले अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत 12 खेळाडू म्हणून होते, परंतु यावर्षी आपण बघतोय त्यांना प्रेक्षकांमधून हा सामना बघताय, त्यांचे मनापासून स्वागत. सद्यस्थितीला गुळसिंदे संघ आपण बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धाबा जमल्या त्या 12 आणि सुरुवात दमदार बघायला मिळते. कारण बिनबाद 12 अशी अवस्था बघायला मिळते. दोन फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ आपल्याला बघायला मिळतोय. सौरभ उमेश ही जोडी खेळपट्टीवर चांगला खेळ करते. आणि नवीन गोलंदाज रुपेश, रुपेश पोपेटा एक जबरदस्त खेळाडू, व्यावसायिक दर्जा असलेला खेळाडू. लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, दोन्ही मध्ये अतिशय मुरब्बी असलेला खेळाडू आहे. परंतु बघूयात या मैदानावर काय करेल. पहिला चेंडू क्रिकेट मधील सगळ्यात मोठं अस्त्र यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तितक्याच चलाखीनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. सन्मान दिलाय एका एक धाबेनं. आपण बघतोय एका धाबेनं धावफलकावर धाबा जमा होत आहेत, तब्बल 13 धाबा धावफलकावर लागतायत. सोमटणे
गुलसुंदे असा हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. प्रेक्षकांची अलर्ट गती या मैदानावर बघायला मिळते आणि या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करूयात, कारण आपण पाहतोय गुलसुंदे विपक्ष सोमटणे असा हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. मधुकर पाटील आणि त्यांची सगळी टीम, एक जुना जाणता खेळाडू तो मधुकर, परंतु त्याच्या तालमीत तयार झालेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे, परंतु पंच इशारा करतायत. हा चेंडू निर्धाव टाकला जातोय. हीच तर खऱ्या अर्थानं चांगल्या गोलंदाजाची ओळख आहे, कारण आपण बरचसं नेहमी म्हणतो की तुमच्याकडे अनुभव बराचसा असेल, परंतु त्या अनुभवाचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करता त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष असतं. परंतु या क्षणी हा चेंडू निर्धाव. हा वेळेस पुन्हा पुन्हा एकदा चेंडू, चांगला चेंडू टाकलाय. यष्टीरक्षकाने केलेली चूक थोडासा निराश होतोय, कारण यष्टीजित करण्याची संधी होती, स्टंपिंग करण्याची संधी होती, ती संधी गमावले. धावफलकावर धावा तिथे स्थिरावले. थोडासा आता मात्र सल्लामसलत करण्याची वेळ आली, कारण चार षटकांचा सामना आपण बघितला होता. अगदी 7 ते 8 धावांनी 58 धावांचा पाठलाग करताना जाताडे संघ तो पराभूत झाला होता. अशा परिस्थितीत 50 ते 55 धावा लागणं गरजेचं असेल चार षटकांमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. बाईकच्या स्वरूपानं ही धाव बघायला मिळते. धावफलकावर आता मात्र धाबा, ज्या 13 बघायला मिळत होत्या ती धावफलकावर धाबा आता मात्र बघायला मिळत आहेत. त्या 14 धाबा धावफलकावर जमा होत्यात. गुलसुंदे थोडासा संघर्ष करतोय. जिथे पहिल्या षटकामध्ये धाबा अगदी सहज येत होत्या, परंतु दुसरा षटक जसं ज्या ठिकाणी आपण बघतो ना की एक अनुभवी गोलंदाज आणि या अनुभवी गोलंदाजा विरुद्ध धाबा जमा करताना संघर्ष करावा लागतोय तो गुलसुंदे संघाला. आता मात्र मोठा फटका, परंतु चेंडू 3-3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडतोय. परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण, पहिली विकेट मिळते, पहिली सफलता, पहिलं यश ते सोमटणे संघाला. जबरदस्त षटक टाकलं जात आहे, जिथे असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु त्याच्या उलट कामगिरी बघायला मिळते. कमबॅक केलंय गोलंदाज रुपेश पोपेटानं, फक्त 2 धावा खर्ची केल्यात. महत्वाचा मोहरा टिपला तो उमेशच्या स्वरूपानं, परंतु निखिल एक जबरदस्त हार्ड हिटर, आक्रमक, ताकदवान फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु चेंडू बघतोय आपण या ठिकाणी स्वतः फील्ड करतोय तो रुपेश. एकच धाव मिळतोय या फटक्यावर, या एकेरीना बघतोय या सिंगलला. धावफलकावर धावा लागतात तब्बल 15. 2 षटकांचा खेळ राहुल आपण पाहिलं असेल, 2 षटकांचा खेळ संपला. राहुल आपण बघतोय आणि या 2 षटकांच्या अंती धावा जमा झाल्या तर फक्त 15. आपण बघितलं होतं जाताडे संघ 58 धावांचा पाठलाग करत होता, त्यावेळेस अगदी 50 धावा पर्यंत पोहोचला होता आणि तो सामना 8 धावांनी त्यांना गमवावा लागला होता. अशा परिस्थितीत कुठेतरी या ठिकाणी मी म्हणेन की गुलसुंदे संघाला, कारण सोमटणे संघाची फलंदाजांची तोफ आहे, अगदी शेवटचा फलंदाजही चांगली फलंदाजी करू शकतो. अशा परिस्थितीत या संघाविरुद्ध किमान 45 ते 50 धावांचं आव्हान उभं केलं तर मी म्हणेन की गुलसुंदे संघाच्या गोलंदाजांना ताकद येईल ती संघर्ष करण्याची. परंतु बघूया 2 षटकांच्या अंती धावा जमा झाल्या त्या 15. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये कितपत धावा जमा करण्याचा प्रयत्न करेल हा गुलसुंदे संघ, कारण आपण बघतोय निखिल पाटील आता स्ट्राईक एंडला गेलाय. जो आक्रमक खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे, ज्याच्यावर मी म्हणेन की जबाबदारी आहे, दिसतंय गुलसुंदे संघाची, तो खेळाडू आता मात्र आपल्या संघाला धावा जमून देईल का? परंतु हे सगळे प्रश्नचिन्ह याचं उत्तर आपल्याला मैदानात मिळेल ते मी म्हणेल ना. पुन्हा एकदा बोलूया ते राहुल पाटील यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद देवेंद्र. आपण बघतोय पहिल्या फेरीचा हा 4th सामना मैदानात, जिथे गुलसुंदे विरुद्ध सोमटणे या दोन संघादरम्यान ही लढत, ही झुंज मैदानात बघतोय आपण. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 15.
एका गड्याच्या मोबदल्यात। चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहायचा आहे आणि सुंदर झेल घेतला गेला आणि फलंदाज बाद। जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में और पाकिस्तान की मात। धन्यवाद डीजे ऑपरेटर। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, शुभम सुर्वे। धावफलक अजूनही आपण बघतोय 15 घरामध्ये। या धावा होत असताना कुठेतरी दोन महत्त्वाचे गडी बाद झालेत। फलंदाजी करत असताना विचार करायला पाहिजे गुलसुंदे संघाला। चांगला चेंडू टाकला, प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला गेलाय। पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहण्याचं काम केलं गेलंय। एका निर्धाव चेंडूची सांगता होती आहे। धावफलक अजूनही दोन गड्यांच्या मोबदल्यात 15। पहिल्यांदा फलंदाजी करत असताना गुलसुंदे संघाने विचार करायला पाहिजे। किमान 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40-45 धावांचं चांगलं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवता आलं पाहिजे। प्रयत्न करतायत आणि या प्रयत्नांना नक्कीच यश यायला पाहिजे। बऱ्याच अवधीनंतर का होईना चेंडू सीमारेषेपलीकडे चौकार। पोर जमली एशी वरती, चर्चा बोरिंग झाली, कर भावल्या पार्टी लहंग पारावरती आली, तपरी मागर रचली क्वार्टर, भावड्याला मंग बसला स्टार्टर, चलर पंक्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाली। धन्यवाद डीजे ऑपरेटर। बऱ्याच अवधीनंतर हा चौकार आला। या चौकाराच्या मदतीनं 2-19 अशी धावसंख्या झाली आहे। चांगला फटका ज्याप्रमाणे, परंतु चेंडू खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि हा तिसरा गडी गुलसुंदे संघाचा बाद। हॅलो, 19 धावा झाल्यात, परंतु या 19 धावा होता होता 3 महत्वाचे गडी बाद झालेत गुलसुंदे संघाचे। गुलसुंदे संघाने विचार करायला पाहिजे एखाद्या खेळाडूनं शेवटपर्यंत मैदानात राहणं गरजेचं आहे। कारण की जे टार्गेट ठेवण्याचं तुम्ही स्वप्न पाहताय 40-45 धावा प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवता आले पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपले गोलंदाज येतील त्यांना चांगली गोलंदाजी करता येईल। यावेळेस पंचांनी हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलंय। ही एक अतिरिक्त धाव जाते आहे गुलसुंदे संघाच्या खात्यामध्ये। या एका धावीनं धावफलक 1 पुढे गेलं। धावा झाल्या त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 20। तिसरं षटक प्रगतीपथावरती, अजूनही धावा होऊ शकतात। चांगला फटका, परंतु जे टायमिंग झुलायला पाहिजे ते कुठेतरी कमी पडतंय। नक्कीच मिस्ड टायमिंगचा हा फटका होता। फलंदाज बाद। धन्यवाद डीजे ऑपरेटर। नवीन फलंदाज मैदानात येतोय, अजिंक्य परंतु स्ट्राइक इन वरती असेल अमोल। गोलंदाजी मार्ग नितीन मात्र चांगली गोलंदाजी करतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। चांगला चेंडू टाकलाय, पाहायचंय धोका होऊ शकतो का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित। या एका धावेनं तिसरं षटक संपल्याचा इशारा केलाय पंचांनी। 3 षटकांच्या समाप्तीनंतर सोमटणे विरुद्ध खेळत असताना गुलसुंदे संघाच्या धावसंख्या झाली आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 21। अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे, पाहायचंय। या षटकामध्ये किमान 12-15 धावा आल्या तर एक समाधानकारक टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवता येईल, परंतु ह्या
आव्हान ठेवता येईल का की पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी होईल हे पाहणं गरजेचं असेल? नक्कीच रवण, आता गरज आहे, कारण विचार करायला गेलं तर 21 धावा धावफलकावर जमा झाल्यात. सोमटणे संघाचा विचार करायला गेला असेल तर आपण रुपेश असेल, अनिकेत असेल, बरीचशी लांबच्या लांब रांग आहे फलंदाजांची, आणि अशा वेळेस या फलंदाजांविरुद्ध गुलसुंदे संघांना, संघाच्या गोलंदाजांना कुठेतरी ताकद निर्माण करायची असेल तर मी म्हणेन की आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये किमान 15-16 तरी धाबा जमा करण्याचं बंधनकारक राहील ते या फलंदाजांवर. अगदी म्हणणं बरोबर आहे, कारण की जे टार्गेट ठेवायला पाहिजे 4 षटकं आपण पाहिला. जाताडे विरुद्ध जो सामना झाला डेरोलीचा, त्यामध्ये जाताडे संघ 58 धावांचा पाठलाग करत होता, म्हणजे डेरोली संघाने 57 धावांचं एक भलं मोठं असं आव्हान ठेवलं होतं. त्याचप्रमाणे किमान 40-45 सुरुवातीला मी म्हटलं की पहिल्यांदा फलंदाजी करतोय तुमचा संघ, तर किमान एवढ्या धावा 40-45 धावांचं एक चांगलं टार्गेट असेल, जेणेकरून जेव्हा तुम्ही फिल्डिंग कराल तेव्हा तुमचा गोलंदाजी कराल तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढेल, एक चांगलं टार्गेट असेल तर. परंतु याच्या विपरीत चांगली गोलंदाजी होते सोमटणे संघाकडून. गोलंदाज तयार, पहिला चेंडू, फुल टॉस चेंडू टाकाल तर चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि हा 5 चेंडू 9 देखील असल्याचं घोषित केलं. 1+4 म्हणजे एकूण 5 धावा गुलसुंदे संघाच्या खात्यामध्ये. या चौकाराच्या मदतीनं आणि हा चेंडू नो, आणि यापुढे येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल याची नोंद घ्यायची आहे. एकूण 5 धावा गुलसुंदे संघाच्या खात्यामध्ये फुकटच्या आल्या असं म्हणायला हरकत नसेल. या 5 धावेच्या मदतीनं धावफलक 3-26 घरामध्ये. चांगला फटका पाहायचा, सीमारेषा ओलांडणार का? परंतु हा फ्री हिटचा चेंडू होता, जरी झेल घेतला असता तरी फलंदाजाला जीवनदान भेटलंय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. या एका धावेनं धावफलक 1 पुढे गेलं. धावा झाल्या त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 27. आमचे गुणलेखक ॲज अ कॉमेंटेटर जनार्दन म्हस्कर आम्हाला प्रत्येक चेंडूवरती जे काही घडत आहे ते चांगलं स्कोरिंगचं काम होतं आहे, त्या जोरावरती चांगली कॉमेंट्री आम्हाला करायला मिळते आहे. 3-27 अशी धावसंख्या झाली आहे. गुलसुंदे संघाचे हे शेवटचं षटक पहिल्या सत्रातील आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषिकेश आता याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. प्रत्येक गोलंदाजानं सोमटणे संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाज ऋषिकेश पुन्हा एकदा तयार. चांगला फटका, चेंडू सीमारेषे पलीकडे नक्कीच जाणार. दणदणीत आलेला हा षटकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. या षटकाराच्या मदतीनं नक्कीच थोडंसं आनंदाचं वातावरण आपण बघतोय. जे समालोचन कक्षाच्या बाजूला खेळाडू कक्ष बनवला तिथे जे खेळाडू बसले त्यांच्यामध्ये आलं असेल, कारण की सोमटणे संघाचा विचार केला तर चांगली फलंदाजी, बॅटिंग ऑर्डर त्यांच्यामध्ये चांगली आहे. एक सामना आठवतोय अमर क्रीडा मंडळ कासप येथे झाले डी ची टुर्नामेंटमध्ये. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज होती सोमटणे संघाला, तेव्हा सोमटणे संघातील आय थिंक 5-6 नंबरच्या बॅट्समननं मारलेला तो षटकार नक्कीच सोमटणे संघातील सर्व खेळाडूंच्या लक्षात असेल. त्यामुळे सोमटणे संघाकडे चांगले बॅटिंग ऑर्डर आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे गुलसुंदे संघाच्या फलंदाजांनी. त्यामुळे जास्तीत जास्त धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर कसं ठेवता येईल याचा विचार करायला पाहिजे. बॅटची कडा घेतली, यावेळी चाणक्य पद्धतीनं गोलंदाजी केली आहे आणि फलंदाज 4 गडीबाज झालाय गुलसुंदे संघाचा. फलंदाज बाद झालाय गुलसुंदे संघाचा, त्यानंतर नवीन फलंदाज त्याच्या जागेवरती मैदानात अजय शिगवण
हा नवीन फलंदाज झालाय मैदानात। अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे। एका दुसरा मोठा फटका आला तर एक समाधानकारक टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्यात यश येईल, परंतु चांगली गोलंदाजी झाली तर जे टार्गेटचं आव्हान, जे स्वप्न पाहिलंय ते कुठेतरी कमी होईल। चांगलं क्षेत्ररक्षण, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये केलं आणि रनआउटच्या स्वरूपात हा पाचवा फलंदाज बाद। बाबुराव आता आला बाबुराव, शांत झाली शान झाली आता कुणाचं नाव, शांत झाली शान झाली आता कुणाचं नाव। आपण बघितलं असेल एक षटकार आला, त्यानंतर आनंदाचं वातावरण निर्माण झालं, त्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडूंवरती आलेल्या विकेट्स, म्हणजे क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल अनिश्चितपणा किती भरलेली असते। कधी संघाचं पारडं तुमच्या बाजूनं झुकलेलं असतं तर कधी प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूनं। म्हणून क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत आपला संघ जिंकलाय किंवा हरलाय असं म्हणणं चुकीचं असतं। बघा मॅचमध्ये किती टर्निंग पॉईंट येत आहेत, अजूनही पाहायचं आहे। एका दुसरा चेंडूचा खेळ बाकी असेल, नवीन फलंदाज मैदानात आलाय, गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश पुन्हा तयार। जबरदस्त फटका, खरं तर या फटक्याला 10 धावा द्यायला पाहिजेत, परंतु क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त 6 धावा देता येतात। या षटकाराच्या मदतीनं धावफलक 6 ने पुढे गेलं, धावा झाल्या त्या 39। हॅलो हॅलो, बघा पुन्हा एकदा मॅचमध्ये टर्निंग पॉईंट आला, एक षटकार आला त्यानंतर धावा 6 ने पुढे गेला, 39 धावा झाल्या टोटल। पंचांकडे जोरदार अपील केलंय परंतु पंचांनी दात फेटाळून लावली आहे। दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न धोका असेल नक्कीच फलंदाज रनआउटच्या स्वरूपात, आणि पंचांनी लेगबाईज असल्याचा इशारा केलाय। या एका धावेनं पहिलं सत्र संपलं गेलंय, धावा झाल्या त्या 40। आपण बघतोय पहिल्या फेरीचा हा चौथा सामना मैदानात सुरू, जिथे सोमटणे विरुद्ध गुलसुंदे या दोन संघादरम्यान ही झुंज ही लढत मैदानात सुरू आहे। पहिल्यांदा नाणेफेक जिंकली आपण पाहिलं असेल, सोमटणे संघानं अटॅक करण्याचा निर्णय घेतला गेला आणि या प्रतिस्पर्धी संघ गुलसुंदे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं। फलंदाजी करत असताना 4 षटकांचं पहिलं सत्र संपलं आणि धावा जमा झाल्या त्या 40, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 41 धावांचं एक चांगलं टार्गेट ठेवण्यात गुलसुंदे संघाला आलेलं यश। नक्कीच 41 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात यश आलंय, परंतु मी विनंती करेन या ठिकाणी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना कालापूर आणि चावणे बी या दोन संघाच्या संघटनांना मी आमंत्रित करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे। कालापूर आणि चावणे बी आपण बघणार आहोत पहिल्या फेरीतील शेवटचा तरार, शेवटचा संघर्ष, आणि कालापूर विरुद्ध चावणे बी असा हा सामना प्रेक्षकांना आपल्याला बघायला मिळेल। तरी दोन्ही संघाच्या संघटनांना मी आमंत्रित करतोय की आपण प्लीज या ठिकाणी यायचं आहे, चावणे त्यानंतर खालापूर। हॅलो, दरम्यान विनंती असेल की खालापूर आणि चावणे नाणेफेक करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, खालापूर संघ आणि चावणे। सन्माननीय ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गंगाराम पाटील यांना विनंती केली जाते आपल्या शुभा हस्ते, दोन संघांमध्ये टॉस करायचा आहे। चावणे संघाचा संघनायक आणि खालापूर संघाचा संघनायक, चावणे संघाचा संघनायक आलाय। आपण कुठे असाल तर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये, खालापूर संघाचा कर्णधार इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहे। चावणे संघाला विनंती असेल की आपला कर्णधार कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी लगेच तातडीने यायचं आहे। आणि नक्कीच राहुल, एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल, एकीकडे पनवेल तालुका आणि एकीकडे खालापूर तालुका आजकाल क्रिएट झाली आहे। रायगड ठाणा असो, पनवेल उरण असो,
नंतर मग पनवेल खालापूर असो असे तालुक्यांच्या मॅचेस होत असतात, त्यावेळेस मजा येत असते. दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया. तो सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. जिला परिषद ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी 2020 के शानदार आगाज में सभी दर्शकों का मैं दिल से स्वागत करना चाहूंगा. सोमटने और गुलसुंदे के बीच में ये मुकाबला चल रहा है. हालांकि चेस करते हुए 24 गेंदों में 41 रनों की जरूरत है बल्लेबाजी करते हुए सोमटने टीम को बनाम खेलते हुए गुलसुंदे टीम के खिलाफ. खालापुर आणि चावणे या दोनों संघा दरम्यान नाणेफेक होती है. चावणे संघाने नाणेफेक जिंकली आहे. तर पहिल्यांदा माझा प्रश्न त्यांना असेल, चावणे संघ कर्णधार एक मिनटं फक्त यायचं आहे. नाणेफेक जिंकली आहे, पहिल्यांदा अभिनंदन. तुम्हाला विचारणार पहिला प्रश्न असेल की नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणे असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. तुमच्याकडून जे चार गोलंदाज वापरले जातील त्यातील तुमचे महत्त्वाचे जे पहिलं षटक जे निर्णायक षटक टाकेल जे पॉवर प्लेचं त्या गोलंदाजाचं नाव काय असेल? तर आमच्याकडे दोन गोलंदाज अतिशय चांगले आहेत, म्हणजे पॉवर प्लेमध्ये पहिली गोलंदाजी दोघे पण करू शकतात. त्यातलं भावेश आणि निखिल, त्याच्यापैकी आम्ही एकाला कोणाला तरी देऊ शकतो. नक्कीच भावेश किंवा निखिल, कारण की पॉवर प्लेचं षटक खूप इम्पॉर्टंट असतं. नॉकआउटच्या मॅचेस असतात, पॉवर प्लेचं षटक चांगलं पडलं त्याच्यावरती बहुतेकदा मॅच निर्णय देऊ शकते. ठीक आहे, धन्यवाद प्रतिस्पर्धी संघाला. त्यांनी या फलंदाजीसाठी तुम्हाला आमंत्रित केले गेले. चार षटकं असतील, चार षटकांमध्ये जास्तीत जास्त धावांचं किती टार्गेट असेल की या चार षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध तुम्ही धावा जमा कराल? आम्ही 50 ते 55 धावा करायचा प्रयत्न करू. नक्कीच 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देतोय, धन्यवाद. थँक्यू राहुल. इस दौरान पहले ही गेंद अटैक करने का प्रयास जरूर था, तू मैं जरूर हुई थी दोनों बल्लेबाजों के बीच में और आखिरकार एक रन पूरी कर लिया दोनों बल्लेबाजों ने और इस एक रन के साथ शुरुआत की है, आगाज किया है टीम का बगैर विकेट के नुकसान पर. एक रन बल्लेबाजी करते हुए सुमटना टीम का 24 गेंदों में 41 रनों की जरूरत है थी, अब 23 गेंदे और जीतने के लिए 40 रनों की जरूरत. यहां से विकेट का पतन होते हुए नजर आ रहा और पहले विकेट का पतन यह दीजिए. थैंक यू डीजे. रविंद्र कुरंगले सर है जिन्होंने बैक टू बैक अगर 3 छक्के लगाते हैं बल्लेबाजी करते हुए सोमंठा टीम तो 1000 रुपए की इनामी राशि दी जाएगी. बहुत मेहनत करनी है, 1000 रुपए तो आपको जरूर मिलेंगे लेकिन बैक टू बैक 3 छक्के लगाना इतनी आसान भी बात नहीं होगी. लेकिन फिर भी मैं रविंद्र कुरंगले साहब का दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा जिन्होंने अपने टीम का हौसला अफजाई तो किया है. 22 गेंदों के ऊपर 40 रनों की जरूरत है, एक विकेट के नुकसान पर टोटल की बात करें तो 1 रन. नए बल्लेबाज हम देखेंगे मैदान के अंदर. रुपेश पोपेटा बहुत बड़ा नाम टेनिस क्रिकेट में, एक दहशत है टेनिस क्रिकेट में, एक बहुत बड़ा नाम. आज भी उस जमाने में भी हम देखते थे, ब्रश किया था गेंद ने बल्ले को और शॉट फाइन लेके रीजन में खिलाड़ी तैनात, जब तक थ्रो करे कोई रन लेने की गुंजाइश नहीं है. तो बात कर रहे थे रुपेश पोपेटा की, यह बहुत बड़ा रॉयल कलंबुली हो या फिर रायगढ़ ओपन के लॉर्ड्स में हो, एक अच्छा नाम जरूर कमाया है उन्होंने. तो आज शानो शौकत के साथ कमेंट्री बॉक्स में उनका नाम निकाला जा रहा है. तो गेंदबाज तक यार दूर वाली छोर से, हियर इज नेक्स्ट वन. फुल टॉस गेंद थी, अटैक करने का प्रयास जरूर किया था लेकिन इस बार वाडिश लॉन्गन और मिड विकेट के बीच में खिलाड़ी जो तैनात थे उन्होंने अच्छी तरह से फील्ड किया, थ्रो करे इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मर की और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 2 रन. सरपंच ट्रॉफी और जिला परिषद ट्रॉफी को हम देख रहे हैं, काफी मेहनत है ऑर्गेनाइजरों की. गेंदबाज तैयार है, इस बार देखिएगा स्लोअर डिलीवरी जरूर की थी बल्लेबाज ने, चकमा भी जरूर खाया था, रनआउट का खतरा भी जरूर था लेकिन सब इस मुसीबतों से टले बल्लेबाज और कोई गुंजाइश नहीं है रन लेने की. डॉट गेंद की समाप्ति हुई, फिर एक बार
अपनी ताकत यहां पे गुलसुन टीम के गेंदबाज दिखाई देते हुए शुभम सुरवे। शुभम सुरवे पावर प्ले की पहली ओवर यहां पे शुभम के द्वारा बढ़िया स्ट्रोक खेला सेफ जोन में। अंपायर का इशारा हमारी तरफ आना बाकी। वन बाउंड दन 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 करते हुए आए चार रन। डीजे थैंक यू। काफी मेहनत करते हुए इस मुकाबले के लिए हम वासुदेव पाटिल हो या फिर धर्मेंद्र कुरंगले हो, प्रकाश पाटिल हो, नरेंद्र मस्कर हो या फिर प्रीतम मस्कर हो और रवि पाटिल हो, उन्होंने भी काफी यहाँ पे मेहनत की है। योगेश मस्कर, ये पूरी टीम जो वर्क है उन्होंने काफी 3 सालों तक इस मुकाबले का बेहतरीन ऑर्गेनाइज किया है। और देवेंद्र माली, ऐसे कहा जाता है कि मुकाबला रखना आसान होता है लेकिन सालों तक उसको अच्छी तरह से पेश करना ये बहुत मुश्किल काम होता है। और वो मुश्किल काम करते हुए इस सभी जो ऑर्गेनाइजर है वो हमेशा दिखाई देते हैं। आज तीसरे साल में इस मुकाबले को जाते हुए हम देख रहे हैं और हम देखेंगे टोटल की बात करेंगे। स्कोर कार्ड के ऊपर 6 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। सेकेंड ओवर डालने के लिए गेंदबाज मधुकर पाटिल, गुलसुंदर टीम की तरफ से मधुकर पाटिल के हाथ में कप्तान ने जिम्मेदारी सौंपी है। देखेंगे मधुकर पाटिल किस हद तक इस जिम्मेदारी पर खरे उतरते हैं। गेंदबाज तैयार, पहली गेंद बल्लेबाज ने छोड़ी जरूर थी, यस अंपायर ने भी माना कि यह खराब गेंद थी। और अतिरिक्त रन संख्या से टोटल की बात करें तो स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 7 रन। 41 रनों का पीछा करना है, 7 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज मधुकर पाटिल देवलोली एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। ये इनर एज लगी थी बल्ले की, बल्ले के रडार में नहीं आई थी गेंद और शायद इस गेंद के ऊपर 1 रन मुकम्मर किया दोनों बल्लेबाजों ने। और इस 1 रन के साथ 8 रन बन चुके 1 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजी करते हुए सोमन ने टीम के पीछा करना है 41 रनों का। अब रनों के ऊपर प्रेशर डालना, रनों के ऊपर गति को बढ़ाना बेहद जरूरी होगा सोमन ने टीम के लिए। यस मधुकर पाटिल फिर एक बार तैयार है दूर वाली छोर से और सामने है बल्लेबाज कल्पेश। शॉर्ट ऑफ लेन, इस गेंद के ऊपर अटैक किया था, बैकवर्ड स्क्वायर लेके रीजन में इस गेंद को खेल दिया था और क्या लाजवाब स्ट्रोक खेला। ऑसम ब्यूटीफुल स्ट्रोक, दिस इज द 4 रन्स। वेट एंड वॉच एंड देन आफ्टर इस गेंद को फिर एक बड़े शॉट में तब्दील कर दिया बल्लेबाज ने। क्या लाजवाब बल्लेबाजी थी और गेंदबाज की गलती हुई थी, काफी स्लोअर डिलीवरी थी, वो भी शॉर्ट गेंद डिलीवर की थी, काफी वक्त मिला था बल्लेबाज को 4 रनों के लिए इस गेंद को खेलने के लिए। हल्के हाथों से पुश किया था इस गेंद को। ये देखिएगा एक अच्छे खिलाड़ियों की पहचान होती है कि अच्छे गेंद को डिफेंसिव शॉट में तब्दील करना और खराब गेंद के ऊपर अटैक करना। इस गेंद के ऊपर 1 रन और इस 1 रन के साथ टोटल की बात करें 13 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। बल्लेबाजी करते हुए सोमट ने टीम, बड़ा स्ट्रोक जरूर खेलना चाहते थे। फिर एक बार बल्ले के बीचों बीच गेंद नहीं टकराई रुपेश पोपेटा की, मिली मात्र 1 रन और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 14 रन 1 विकेट के नुकसान पर। सोमटनी बनाम गुलसुंदे के बीच में यह मुकाबला 4th नंबर का मुकाबला रहेगा ही शायद पहले सत्र का, इसके बाद आखिरी मुकाबला होगा पहले सत्र का। तो ऐसे में गेंदबाज फिर एक बार तैयार है दूर वाली छोर से, अंपायर को पास करते हुए अगली गेंद ब्लॉक में डाली हुई इस गेंद के ऊपर खेल दिया है लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पास तैनात खिलाड़ी, बेहतरीन फील्डिंग वहां पर दिखाई दी और जब तक थ्रो करे फिर एक बार 1 रन बना लिया दोनों बल्लेबाजों ने। और इस 1 रन के साथ बात करें टोटल की तो 15 रन बन चुके हैं। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस, मधुकर पाटिल गेंदबाजी कर रहे इस वक्त गुलसुंदर टीम की तरफ से। बढ़िया स्ट्रोक जरूर खेला, वहां पे खिलाड़ी मौजूद नहीं है लेकिन अच्छा प्रयास था जो कि फील्डर का, लेकिन नाकामयाब हुए। गेंद गई फिर एक बार 4 रनों के लिए।
थँक्यू डीजे. नक्कीच रोशन, आपण बघितलं असेल की पहिल्या दोन षटकांचा खेळ संपला, परंतु जो विकेटचा शोध घेणं गरजेचं होतं गुलशिंदे संघाला, तो शोध घेता आला नाही. परिणाम बघतोय या ठिकाणी. आपण नेहमी म्हणतो ना की वेट अँड वॉच, असं क्रिकेट तुम्ही नेहमी खेळलं पाहिजे, आणि तेच क्रिकेट खेळलं रुपेशनं. सुरुवातीला थोडीशी शांत फलंदाजी केली, चेंडू बॅटवर सहजासहजी येत नव्हता, परंतु जसा चेंडू बॅटवर आला त्यानंतर चौकार आपल्याला बघायला मिळाले आणि संघाची धावसंख्या 19 बघायला मिळते. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक, 22 धावांची गरज. जी हाँ, 12 गेंदों के ऊपर 22 रन, यानी कि प्रति ओवर की बात करें तो 11.00 की औसत रखनी है बल्लेबाजी करते हुए सोमट ने टीम को. आसान बात नहीं है, लेकिन मुमकिन भी नहीं है कि क्योंकि नारपोली टीम को भी इसी तरह की रनों की जरूरत थी. 12 गेंदों के ऊपर मेरे ख्याल से 21 रनों की जरूरत थी, इस मैदान के ऊपर पॉसिबल नहीं हुआ था. इस वक्त 12 गेंदों के ऊपर 22 रनों की जरूरत है बल्लेबाजी करते हुए सोमट ने टीम के लिए. अभी भी जख्म ताजा है उनके, भरे हुए नहीं है, और चार रातों तक कैसे भरेंगे. आसान सा मुकाबला हाथ से गवा दिया था नारपोली टीम ने. 12 गेंदों के ऊपर 22 रनों की जरूरत है जीतने के लिए इस वक्त बल्लेबाजी करते हुए सोमंत ने टीम को. देखेंगे रुपेश पोपेटा मैदान के अंदर है तो काफी हद तक सोमंत ने टीम के जो हौसले है वो बुलंद होंगे और सपोर्टर्स को बहुत ज्यादा उम्मीद जरूर होगी सोमंत ने टीम की जो सपोर्टर्स है उनकी तरफ से. 12 गेंदों के ऊपर 22 रनों की जरूरत है, ऐसे में नए गेंदबाज की बात करेंगे हम. अतिश पाटिल पहली गेंदबाजी की थी. शुभम सुरवे ने 6 रन दिए थे पावर प्ले की ओर में. उसके बाद मधुकर पाटिल थोड़े से महंगे साबित हुए, 13 रन कर किए थे. अब आशीष पाटिल देखते हैं, 12 गेंदे 22 रन. यस, बढ़िया स्ट्रोक खेला, नो मैन स्टैंडिंग देयर, दिस इज द दन 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 करती हुई इस गेंद के ऊपर आए 4 रन. उगवत्या सूर्याची तलपत किरण, ये गेंद बिल्कुल फाइन एरिया में खेली थी. गेंद को डिलीवर भी उस तरह से किया था गेंदबाज आतिश पाटिल, जिनको जानना चाहिए कि अब रनों की जरूरत बहुत कम है तो ऐसे में रन बचाना जरूरी होगा. लेकिन गेंद जिस हद से डिलीवर की थी गेंदबाज ने, बिल्कुल मारने का मौका दिया था बल्लेबाज को और बिल्कुल ब्लैंक एरिया मिला था देवेंद्र माली. हमने देखा वहां पे कोई खिलाड़ी मौजूद नहीं था, और ज्यादातर हम देखते हैं कि पावर प्ले की जो डिस्ट्रेक्शन हटने के बाद मिड विकेट हो या फिर ज्यादा से ज्यादा बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी देख सकते हो, फाइन लेग एरिया बिल्कुल क्लियर रहता है और वही मौके का फायदा उठाया था बल्लेबाज ने 4 रनों के लिए. 11 गेंदों के ऊपर 18 रन की जरूरत है जीतने के लिए. गेंदबाज अगर देखा जाए तो आतिश पाटिल पहली गेंद के ऊपर चौवा जरूर खाया है, लेकिन क्रिकेट में डरना मना है क्योंकि डर के आगे जीत होती है. रनआउट का खतरा हो सकता है, तू तू मैं हुई. ओ ये देखिएगा अंपायर की उंगली आसमान में, विकेट का पतन. एक अच्छे बल्लेबाज की पारी का अंत हो चुका है. कल्पेश मैदान से बाहर जा चुके 15 रन बनाकर, और 10 गेंदों के ऊपर अब जीतने के लिए 18 रनों की जरूरत है सोमट ने टीम को. तीसरे अंपायर की मांग की गई है, मैं आयोजनकर्ताओं से विनती करना चाहूंगा कि जाइएगा तीसरे अंपायर की भूमिका में. शक की नजरिए से देवेंद्र माली इस गेंदबाज के ऊपर देखा जरूर है. तीसरे अंपायर की भूमिका में यहाँ पे अंपायर जाते हुए हमें नजर आ रहा है. 10 गेंदों के ऊपर 18 रनों की जरूरत है और वही गेंदबाज हम देख रहे हैं आशीष पाटिल के ऊपर शक की नजर से देखा है बल्लेबाज ने. गेंदबाज अगर देखा जाए तो आशीष पाटिल, जिन्होंने पहली गेंद के ऊपर 4 रन मिले थे, उसके बाद विकेट मिला था. देखना चाहेंगे अंतिम उनकी 4 गेंदे शेष है, 10 गेंदों के ऊपर 18 रनों की जरूरत भी है जीतने के लिए बल्लेबाजी करते हुए सोमट ने टीम को. सामने है बल्लेबाज गणेश पाटिल, बढ़िया स्ट्रोक जरूर खेला,
This is the awesome big and beautiful stroke, maximum 6 runs. थैंक यू डीजे। अंपायर द्वारा इस गेंद के ऊपर नो करार दिया गया है, क्या रीजन है अंपायर? हाँ यस, तीसरे अंपायर द्वारा इस गेंदबाज को बाहर निकाला गया है, तो इस गेंद के ऊपर 7 रन मिलेंगे। और वाकई जी हाँ जरूर, लेकिन यहाँ पे अविनाश मुंडे सर अपने 100 रुपए जरूर लगा है, लेकिन यहाँ पे मुकाबला बहुत क्रुशियल मोमेंट पर आ चुका है। इस गेंद के ऊपर आएंगे 7 रन और फ्री हिट रहेगा अंपायर नहीं है। जी हाँ, यहां से हम देखेंगे तो टोटल की बात करेंगे, स्कोर कार्ड के ऊपर 30 रन बन चुके हैं, यानी कि अभी भी जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। काफी बढ़िया मुकाबला यहाँ पे देखने को मिल रहा है दोस्तों, वाकई तारीफ के काबिल मुकाबला। ये गेंद देखिएगा, प्रेशर जरूर है गेंदबाज के ऊपर, अंपायर द्वारा खराब गेंद यहाँ पे डिक्लेयर की गई है। अतिरिक्त रन संख्या से टोटल में इजाफा हुआ 31 रन, 31 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। थर्ड ओवर इन प्रोग्रेस, आतिश पाटिल यहाँ पे हम देख रहे हैं इस गेंद को खेल दिया था मिड विकेट रीजन में, दूसरी रन मुमकिन हो सकती है क्या? आसानी के साथ 2 रन पूरे कर लिया दोनों बल्लेबाजों ने। अजय नए गेंदबाज हम देखेंगे, अजय को बची हुई गेंदे आतिश की जरूर डालने के लिए नए गेंदबाज का इस्तेमाल किया गया है। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, ये बिल्कुल ब्लॉक होल में डाली हुई गेंद के ऊपर अटैक किया था, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के पास तैनात खिलाड़ी जब तक थ्रो करे इत्मीनान के साथ। फिर एक बार 1 रन मुकम्मर की और इसे 1 रन के साथ टोटल की बात करें, फिर एक बार स्कोर कार्ड के ऊपर बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 34 रन, 34 लॉस ऑफ 2 विकेट्स। लास्ट ओवर इन प्रोग्रेस, माफ कीजिएगा, तीसरी ओवर प्रोग्रेस में क्या लाजवाब स्ट्रोक खेला है, वाकई यहाँ पे खूबसूरती दिखाई क्रिकेट की। और यहाँ पे इस बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर से खेल दिया था रूपेश पोपटा ने 6 रनों के लिए। थैंक यू, 40 रन बन चुके हैं और औपचारिकता बची है, मात्र 1 रनों की जरूरत है जीतने के लिए सुमन ने टीम को। उठा दिया इस गेंद को एमएस धोनी टाइप, एंड करते हैं क्या? लेकिन नहीं, यहां पे विकेट मिला रूपेश पोपटा को, वापस लौटना पड़ेगा। थैंक यू अविनाश मुंडे साहब की तरफ से, अगर आखिरी छक्का लगता है तो 200 रुपए का इनाम है। हाँ, उन्होंने डिपॉजिट भी किया है, तो अंतिम गेंद के ऊपर अगर छक्का लगता है तो 200 रुपए का इनाम दिया जाएगा अविनाश मुंडे साहब की तरफ से सोमटने टीम को। जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत है, वैसे भी देखा जाए तो देवेंद्र माली, औपचारिकता बची है मुकाबले में, आने वाली गेंदे बची है 6 और जीतने के लिए 1 रन की जरूरत। और यहां से अगर गुलसुंदे टीम इस मुकाबले को बचा पाती है, कभी हुआ है देवेंद्र माली ऐसे आपके क्रिकेट करियर में कि 6 गेंदों के ऊपर किसी ने आपण मागील वर्षी बघितलं होतं भातानपाडा आणि तुरमळे संघ, आणि 3 चेंडूवर 3 धावांची गरज होती, परंतु त्या 3 धाबा जमवत्या आल्या नव्हत्या भातानपाडा संघाला, आपण तो सामना बघितला होता याच मैदानावर। जी हाँ, लेकिन यहाँ पे 6 गेंदे है और 1 रन बचा नहीं है गेंदबाज को, हाउ इट इज पॉसिबल? ये तो आसान नहीं हो सकता, और ये आसानी के साथ जीत में तब्दील की है सुमन टीम, कांग्रेचुलेशन। और इस प्रतियोगिता के बाहर गई गुलसुंदर टीम को भी मैं अगले मुकाबले के लिए, अगली क्रिकेट के लिए बधाई, बेस्ट ऑफ लक देना चाहूंगा। दोनों टीमों से दरख्वास्त।